गेल्या चार महिन्यापासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलन करत आहेत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मात्र केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्यात चर्चेच्या आणख्या फेऱ्या होऊनही यावर तोडगा निघू शकलेला नाही अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी तज्ञांची समिती नेमून शक्य असेल असलेला तोडगा सुचवणारा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले त्यानुसार समितीने आपला अहवाल बंद लिफाफ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला सादर केला आहे या अहवालातील शिफारशीनुसार न्यायालयात या प्रकरणावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान अहवाल सादर करताना तो कसा तयार करण्यात आला आहे याविषयी समितीने माहिती दिली आहे अहवालसाठी तब्बल अठरा राज्यांमधल्या शेतकऱ्यांचे मत जाणून घेण्यात आले आहे यामध्ये पंजाब महाराष्ट्र केरळ दिल्ली कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे तसेच एकूण पंच्याऐंशी शेतकरी संघटनेशी देखील चर्चा करण्यात आली आहे समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार सर्वोच्च न्यायालय या वादावर निकाल देऊ शकते शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अकरा जानेवारी रोजी एकूण चार सदस्यांची समिती स्थापन केली होती त्यामध्ये अनिल धनवंत अशोक गुलाटी प्रमोद जोशी आणि भूपेंदर सिंग माना यांचा समावेश होता मात्र काही दिवसातच भूपेंदर सिंग माना यांनी समितीतून माघार घेतली त्यामुळे तीन सदस्यांच्या समितीनेच हा अहवाल तयार केला आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ